हाय हॅलो नमस्ते सर्वांना, मी आहे साधना आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वस्त मस्त स्वादिष्ट। आजचा आपला मेनू आहे ज्वारीची भाकरी आणि गावाकडच्या पद्धतीनं खरडा टोमॅटोची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीची भाकरी करण्यासाठी एक मूठभर पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला पिठाचा मऊ गोळा करून घ्यायचा आहे। हाताने चांगलं दाबून दाबून हे पीठ मळायचं आहे। जितकं जास्त तुम्ही मळाल तितकी छान भाकरी होणार आहे। या प्रकारे गोल रोल करायचा आहे। एक उंडा तयार झालेला आहे आपला। हाताला थोडंसं पाणी लावून या प्रकारे गोल आकारात प्रेस करून घ्यायची आहे। हलक्या हाताने दाबून गोल आकार द्यायचा आहे आणि आता भाकरी घ्यायची आहे आपल्याला थापायला। ताटामध्ये टाकायचं आहे थोडंसं पीठ, पीठ पसरवून घ्यायचं। ज्या हाताने भाकरी थापणार आहात त्या हाताला पीठ लावून घ्यायचं। पूर्णपणे हात पीठात बुडवून घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने सपोर्ट करायचा आहे भाकरीला आणि उजव्या हाताने उजवीकडच्या साईडला हळूहळू फिरवायचं आणि डाव्या हाताने वरती सरकवायची भाकरी। याच प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे आपल्याला। दोन्ही हाताच्या मदतीने सुद्धा आपण भाकरी मोठी करू शकतो। अंगठे एका फसवायचे आणि उजव्या साईडला हळूहळू गोल फिरवत फिरवत भाकरी मोठी करून घ्यायची आहे, जेवढी हवी तेवढी। तयार झालेली आहे आपली गोल गरगरीत भाकरी। ना जास्त जाड ना जास्त पातळ, मीडियम साईज भाकरी तयार आहे। आता आपण शेकायला घेऊया। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। हलक्या हाताने भाकरी उचलायची आहे या प्रकारे। तवा गरम झालेला आहे। मोठ्या गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अलगद भाकरी सोडायची आहे आणि वरून लावायचं आहे पाणी। पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावून झाल्यानंतर भाकरी जास्त वेळ ठेवायची नाही, आधीच गॅस मोठा करून ठेवायचा आणि वरचं पाकायच्या आत आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे। जर तसं नाही केलं तर भाकरी वातड होते। पलटून घेऊया आपण भाकरी। तवा जर चांगला गरम झालेला असेल तर भाकरी लगेच पलटी होते। या प्रकारे आपल्याला एक साईड शेकून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंनी भाकरी आपल्याला एकसारखी भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे। बघा मस्त फुगली आहे ना भाकरी। तयार आहे आपली टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी। तुम्ही पाहू शकता भाकरीला शेवटपर्यंत पदर सुटलेला आहे अशा प्रकारे। आता करायला घ्यायची आहे आपल्याला खरडा टोमॅटो चटणी। तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 1/2 किलो टोमॅटो, मूठभर लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 तिखट लाल मिरच्या। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये टाकायचं आहे 2 ते 3 स्पून तेल इच्छेनुसार। मग टाकायचं आहे लसूण, हिरवी मिरची, तुकडे करून घेतलेली आहे हिरवी मिरची। 1 मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। मग टाकायचे आहेत कट केलेले टोमॅटो। मोठ्या तुकड्यांमध्ये कट करायचे, बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे। टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मीडियम गॅसवर। टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे अशा प्रकारे। हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवायचं आहे। अशा प्रकारे पाणी आटलेलं आहे। आता गॅस करायचा आहे आपल्याला बंद आणि गावाकडच्या पद्धतीनं आपली खरड्या टोमॅटो चटणी आहे म्हटल्यावर घ्यायचं आहे तांब्या किंवा ग्लास। कढई पकडायची आहे पकडणे आणि टोमॅटोची चटणी रगडून घ्यायची आहे अशा प्रकारे।
जरा सांभाळूनच तांब्या गरम होतो, तांब्यामध्ये स्टीम जमा होते, तर थोडं सांभाळून करा। पण ही चटणी आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायची असते। तयार झाली आहे आपली गावाकडच्या स्टाईलची खरडा टोमॅटो चटणी। नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या आणि पाहत रहा स्वस्त मस्त स्वास्थ्य।